इचलकरंजी येथील तीन जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेत हैदोस घातला. यामध्ये 3 वर्षांचा आकाश ओली हा गंभीर जखमी आहे. शहरातील मंगळवार पेठ परिसरातील चौंडेश्वरी मंदिराजवळील 3 वर्षाच्या आकाश ओली याला आज सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. या हल्ल्यात अन्य 2 जणांना जखमी केले. आकाश हा आज सकाळच्या सुमारास दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी गेला असता त्याच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले, तर अन्य 2 जणांना जखमी केले. त्यांना उपचारासाठी IGM इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान इचलकरंजी शहर आणि परिसरात सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. पहाटेच्या सुमारास आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुत्री झुंडीने उभा राहत असल्याने नागरिकांना येणे जाणे मुश्किल झाले आहे. तसेच गेल्याच आठवड्यात गावभाग परिसरातील काही महिलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन त्यांनाही जखमी केले होते. दुचाकीवरून जाताना कुत्री त्यांच्या पाठीमागे लागत असतात, त्यामुळे अपघाताचे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्यासाठी नगरपालिकेत आज मंगळवार पेठमधील नागरिकांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले. त्यामुळे प्रशासनाने वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. सेवकांना, प्रांताधिकाऱ्यांना, नगराध्यक्षांना वेळोवेळी यावेळीच्या सूचना दिलेल्या आहेत की जी मोकाटाने जी भटकी कुत्री फिरतात त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून वेळोवेळी नगरपालिकेला आम्ही पक्षाच्या वतीने नागरिकांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. परंतु येथील जे स्थानिक नगरसेवक आहेत ह्या बाबतीतची कोणतीही गंभीर भूमिका घ्यायला तयार नाही आहेत. आत्ता हा एक मुलाला सकाळी चावा घेतला आहे. हा असा चावा घेतला आहे की त्याला त्या कुत्र्याच्या लचक्यातून सोडवण्यासाठी 2-3 मुलांना त्या सोडून घ्यायला लागलं. अशा प्रकारची इथं आवेदना ह्या छोट्या मोठ्या लोकांची आणि छोट्या मोठ्या मुलांची घ्यायला आलेली आहे. प्रशासन जर ह्यावेळेला जर जागं झालं नाही तर ह्या भटक्या कुत्र्यांना घेऊन, मोकाट जनावरांना घेऊन नगरपालिकेच्या सभागृहात सोडल्याशिवाय ही जनावरं आम्ही गप्प बसणार नाही. अन्यथा ह्या मुलाचा जो काय दवाखान्याचा खर्च आहे तो नगरसेवकांनी द्यावा अशी भागातील नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो. सारखी याला द्या आणि येता येता बारक्या पोराशी चावा लागल्या काय आणि अंगावर आणि व्हावा आणि बारकी पोरी याला नाही चावा लागली की त्याला छाप पडतंय. सकाळी आणि रात्रीची कुत्री 10-15 कुत्री आहेत आणि रात्रभर दिवसभर बी असतात आणि या जायचं का नाही, ह्याचा बंदोबस्त होतोय का नाही. सकाळी बारक्या पोरग्याला एक चावलं, दुसऱ्या काल एक चावलं, मग रोज चावायला त्याला काय करायचं, इलाज आहे का नाही, काही तर कोण नगरसेवक झोपलेले आहेत, कोण फिरकत नाही काय नाही. प्रशासन तर त्याच्या पुढचं आहे, कुठलीही कोणी दखल घेत नाहीत. काही कितीतरी वेळा तक्रार केलेली आहे याबद्दल. रंजिरे नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे बरेच वेळा फोनवरून सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं आहे, कुठलीही दखल घेत नाहीत. ही योजना केली आहे, ते असं केले तसं केलं, ह्याच्या पलीकडे काही बोलत नाहीत. लस पण अवेलेबल नाही, लस दवाखान्यात अवेलेबल नाही आहेत. मुलाला जे कुत्र चावले त्याचा काय परिणाम होणार आहेत काय नाही, कोण बघायचं, जबाबदार याला कोण, नगरपालिका काय, नगरसेवक.